नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। मंडळी, देशाच्या राजकारणामधला आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। याचं कारण देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या आणि या 5ही राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला। भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीच्या निकालांमध्ये खूप मोठा फटका बसला आहे आणि त्यामुळेच हे निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहेत। काय आहेत हे निकाल या संदर्भात आपण विश्लेषण करणार आहोत, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। तेलाचा दीप लाविता खंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती। पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळीशिवाय अधिक प्रकाश मिळवा। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 ठिकाणी काँग्रेसने मिळवलेला विजय आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगला साजरा केला, कारण अनेक वर्षांनंतर, खऱ्या अर्थाने अनेक वर्षांनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना जल्लोषासाठी काहीतरी कारण मिळालं। या 3ही राज्यांमध्ये काँग्रेसने जो विजय मिळवला त्याच्यानंतर अनेक वर्षांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला। लाडू पेढे त्यांनी वाटल्याशिवाय ढोल देखील त्यांनी वाजवले, फटाके वाजवले आणि हा विजय म्हणजे 2019ची नांदी असल्याचं मनोज शिंदे, जे काँग्रेसचे ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं। बघूया मनोज शिंदे काय म्हणाले। नागरिकांनी जो काँग्रेसला या ठिकाणी एक्सेप्ट केलेला आहे त्याच्याबद्दल काँग्रेसचे संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर आम्ही ठाण्यामध्ये देखील फार खुश आहोत। जल्लोष झालेला आहे, राहुल गांधींची मेहनत कामाला आलेली आहे आणि नागरिकांच्या मागे, मतदारांच्या मागे काँग्रेस सक्षम उभा राहील। 4 राज्यामध्ये काँग्रेस आलेली आहे, ये तो छोटीशी झाकी है, अभी लोकसभा बाकी है और हम ठाणा में भी काँग्रेस बहुत मतों से यहाँ पर चुनके रहेंगे, ये हमारा वादा है। सन 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारू संपूर्ण देशभर अक्षरशः उधळला होता। सर्वत्र मोदी 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 ही एकच चर्चा सुरू होती आणि मोदी नावाचं गारूड संपूर्ण देशभरामध्ये असं पसरलं होतं की त्याच्यामध्ये अनेक असे सुद्धा उमेदवार निवडून आले, असे अनेक जण खासदार बनले की ज्यांची निवडून येण्याची सुतराम शक्यता देखील नव्हती, कारण मोदींवर त्यावेळेस देशातल्या जनतेने प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास ठेवला होता आणि मोदी म्हणतील ती पूर्व दिशा असा विचार करत देश मोदींच्या पाठीमागे ताकदीने उभा राहिला होता। 2014 हे चित्र होतं, मात्र 2018 शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर आणि आजचा दिवस म्हणजे 11 डिसेंबर 2018 हा दिवस हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण आज 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि या 5ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीची जबरदस्त पीछेहाट झालेली आहे। सर्वप्रथम जर आपण विचार केला तर तो राजस्थानचा। राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांचं सरकार होतं। वास्तविक राजस्थान हे प्रत्येक 5 वर्षाने नवीन पक्षाला सत्ता देण्यासाठी राजस्थान परिचित आहे, मात्र मोदींच्या या प्रचंड मोठ्या अशा लाटेमध्ये, मोदींच्या करिश्म्यामध्ये काहीतरी वेगळं घडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र मतदारांनी आपली परंपरा सुरूच ठेवली आणि पुन्हा एकदा उलटफेर झाला आणि राजस्थानमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाची चव चाखावी लागली आहे। आज दुपारी म्हणजे 11 डिसेंबर 2018 रोजी दुपारी 4 वाजता हे बातमीपत्र रेकॉर्ड होईपर्यंत राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीला केवळ 69 जागांवर आत्तापर्यंत आघाडी घेता आलेली आहे, तर काँग्रेस पक्ष मात्र 102 जागांवर आघाडी घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन करणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे। राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंच्या विरोधात खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती, त्यामुळे साहजिकच तिथे भारतीय जनता पार्टीचा काही प्रमाणात प्रभाव होईल अशा प्रकारचं चित्र याआधी एक्झिट पोल्समधून देखील पुढे आलं होतं। मात्र हा पराभव एवढा मोठा असेल हे शकेची शक्यता वाटत नव्हती, मात्र मतदारांनी आता EVM मशीन्समधनं आपला कल स्पष्ट केला आहे आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी
पराभवाची चव चाखावी लागली. राहुल गांधी, सचिन पायलट, त्याचप्रमाणे अशोक गेहलोत यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेतली होती. राहुल गांधींनी तर अक्षरशः पायाला चाकं लावल्यासारखे राहुल गांधी फिरत होते. राहुल गांधीच्या अनेक सभा राजस्थानामध्ये झाल्या होत्या आणि त्यामुळे राजस्थानमध्ये राहुल गांधी यांचा करिश्मा चालला. सचिन पायलट यांनी घेतलेली मेहनत फळाला आली आणि अशोक गेहलोत यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी काँग्रेस पक्षाला झाला असं म्हटल्यास वावगट ठरणार नाही. राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण, सचिन पायलट की अशोक गेहलोत, यावर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चांना सुरू झाली आहे. बरोबर एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी राहुल गांधी अध्यक्ष झाले होते, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले होते आणि बरोबर एक वर्षांनी त्यांना पहिल्यांदा विजयाची चव चाखता आलेली आहे. दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं राज्य म्हणजे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश म्हणजे शिवराज सिंग चौहान यांचा गड, मध्य प्रदेश म्हणजे भारतीय जनता पार्टीचा गड. गेले तब्बल 15 वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. या ठिकाणी शिवराज सिंग चौहान यांनी खूप चांगलं काम देखील केलं होतं. विकासाची गंगा या ठिकाणी शिवराज सिंग चौहान यांनी आणली असं बोललं जात होतं. मात्र या ठिकाणी देखील काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला अक्षरशः खांब फोडलेला आहे. भारतीय जनता पार्टीला काँग्रेस पक्षाने काटेकी टक्कर दिलेली आहे आणि संध्याकाळी 4 वाजता आम्ही हे बुलेटिन शूट करत असताना आकडेवारी ही भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे विचार करायला लावणारी आहे, चिंतेत टाकणारी आहे. संध्याकाळी 4 वाजता रेकॉर्डिंग करत असताना भारतीय जनता पार्टीचे 160 ठिकाणी आघाडी असून काँग्रेस पक्षाची आघाडी 113 ठिकाणी आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टी पिछाडीवर आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची जी आंदोलनं झाली ती आंदोलनं हाताळण्यामध्ये शिवराज सिंग चौहान यांना काही प्रमाणात अपयश आलं. शेतकऱ्यांची नाराजी, कष्टकऱ्यांची नाराजी आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पार्टीला जो मध्य प्रदेशामध्ये आता पराभवाची चव चाखावी लागते आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्याच भारतीय जनता पार्टीचा मध्य प्रदेश हा गड आहे आणि आत्ता तरी या क्षणाला तरी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आघाडी घेतल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे. अजूनही साधारणपणे 2 तासांचा कालावधी शिल्लक आहे. 2 तासांच्या कालावधीमध्ये काही चमत्कार घडतो का हे बघणं निश्चितपणे औत्सुक्याचं ठरणार आहे. मध्य प्रदेश कुणाचं याचं उत्तर पुढच्या 2 तासामध्ये निश्चितपणे मिळणार आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी राहुल गांधी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. मध्य प्रदेशमध्ये काटेकी टक्कर सुरू आहे. आता उरलेली 3 राज्य, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं राज्य म्हणजे छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये देखील काँग्रेस पक्षाने बाजी मारलेली आहे. या ठिकाणी देखील गेल्या अनेक वर्षांपासून रमण सिंग यांचं सरकार सुरू होतं. मात्र तरीही रमण सिंग सरकारच्या विरोधात फारशी नाराजी नव्हती. त्यामुळे छत्तीसगडमध्ये रमण सिंग पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं बोललं जात होतं. मात्र काँग्रेस पक्षाने या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या अशा आकांक्षांना सुरुंग लावला आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अद्यापर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या केवळ 10 जागा निवडून आल्या असून तब्बल 70 ठिकाणी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे तेलंगणा आणि मिझोराममध्ये देखील काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षांनी बाजी मारली आहे. एकंदरीतच बघायला गेलं तर 5 राज्यांमधून भारतीय जनता पार्टीला मोठ्या पराभवाची चव चाखावी लागली आहे. जर छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांचा विचार केला तर त्या ठिकाणी एकंदर 65 खासदार आहेत. त्यापैकी 62 खासदार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. 2019च्या निवडणुका आता अवघ्या तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. अशा वेळेस विधानसभेच्या या निवडणुकांचं चित्र हे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला देखील तसंच्या तसं रिफ्लेक्ट होईल का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. मात्र असं जरी असलं तरी विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात, लोकसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात. विधानसभेच्या निवडणुकांचे मुद्दे वेगळे असतात, लोकसभेच्या निवडणुकांचे मुद्दे वेगळे असतात. आणि
हाच नेमका धागा आहे आजच्या म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुकांचं रिफ्लेक्शन हे 2019 होईल का हा देखील या निमित्ताने विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. फैशन मीन्स बैरॉन, फैशन मीन्स बैरॉन, मीन्स वेयर की जी जान, बैरॉन बैरॉन बैरॉन. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ. हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदे समोर, स्टेशन रोड ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आता 3 व्यक्तींविषयी बोलणं अत्यंत गरजेचं आहे. पहिली व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरी व्यक्ती भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा आणि तिसरी व्यक्ती काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री राहुल गांधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींची लाट एवढी प्रचंड मोठी होती की त्या लाटेमध्ये अनेक जण न निवडून येणारे देखील प्रचंड मोठ्या बहुमताने निवडून आले होते. या सगळ्याला आता 4 वर्ष उलटून गेली आहे. 2014 ते डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा कमी झालाय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली आहे का? मोदी लाट उसरली आहे का? असे प्रश्न आज सगळ्यात जास्त चर्चेले जात आहेत. याचं कारण आहे 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाची चव चाखावी लागलेली आहे. साहजिकच हे प्रश्न येणार, हे प्रश्न विचारले जाणार. या 3 राज्यांमध्ये मोदी यांनी खूप झंझावती दौरे केले होते, अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या, मात्र त्यानंतरही या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभवाची चव चाखावी लागली आहे. साहजिकच निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पराभवाला जबाबदार नाहीत असं कार्यकर्त्यांकडून त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र असं जरी असलं तरी याची जबाबदारी कुठे ना कुठे पंतप्रधानांना घ्यावी लागणार यात अजिबात शंका नाही. मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खरी परीक्षा ही 2019 असणार आहे. कारण मोदींनी आजपर्यंत जे काही निर्णय घेतले आहेत, ज्या काही डिसिजन्स घेतले आहेत, त्या
जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं कसब हे पंतप्रधानांकडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या सगळ्या डिसिजन्सचं, या सगळ्या निर्णयांचं, त्यामुळे जनतेला होत असलेल्या उपयोगांचा निश्चितपणे मार्केटिंग हे केलं जाणार. आणि आत्ताच्या या निवडणुकीच्या निकालानंतर तर हे मार्केटिंग अधिक प्रभावीपणे केलं जाणार, यात अजिबात शंका नाही. दुसरी व्यक्ती आणि ती म्हणजे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा. अमित शहा हे गेल्या काही वर्षांपासून त्या राजासारखे होते जे ज्याला हात लावतील ती वस्तू सोन्याची होत होती. त्या राजासारखी गत ही अमित शहा यांची झाली होती. ज्या ज्या राज्यांमध्ये अमित शहा जात होते त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत होतं. मग ते उत्तर प्रदेश असो किंवा दक्षिणेकडची राज्य, या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीने आपला वारू उधळवला होता, प्रचंड उधळवला होता. तीन राज्यांच्या या निवडणुकांमध्ये, ज्याला सेमी फायनल म्हणून बघितलं जातं, या निवडणुकांमध्ये मात्र अमित शहा यांची रणनीती काही प्रमाणामध्ये तरी निश्चितपणे फेल ठरलेली आहे असं म्हटल्यास वावगट ठरणार नाही. कारण या तीनही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे. मात्र अमित शहा हे खूप कुशल संघटक आहेत. अमित शहा निवडणुकींची रणनीती आखण्यामध्ये वाकबगार आहेत, माहीर आहेत. अद्यापही त्यांच्याकडे 3 ते 4 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अमित शहा यांच्या रणनीतीची झलक ही 2019 निवडणुकांमध्ये निश्चित बघायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया. मोदी शहा ही जोडगोळी 2019 लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काय करते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 नंबर 1. राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. बरोबर 1 वर्षापूर्वी राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना पहिल्यांदा एक निर्भेळ यश चाखायची आज संधी मिळाली. पहिला मोठा विजय राहुल गांधी यांच्या संपूर्ण राजकीय कार्यकिर्दीमध्ये पहिला मोठा विजय आज राहुल गांधी यांना मिळाला आहे. याआधी देखील गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी खूप काटेकी टक्कर दिली होती. त्यानंतर कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये देखील राहुल गांधी यांची आक्रमकता जनतेने बघितली होती. मात्र या दोनही ठिकाणी त्यांना निसटता पराभव किंवा निसटता विजय मिळाला होता. 3 राज्यांमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला खऱ्या अर्थाने निर्भेळ यश मिळालं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 2019 निवडणुकांची रणनीती आता सुरू झाली आहे, जमवाजमव सुरू झालेली आहे. एक प्रकारे राहुल गांधींसाठी आजचे लागलेले निकाल हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण अद्यापही राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करू शकतात याकडे कुणाचाही फारसा विश्वास नव्हता. मात्र आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांची देखील बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. राहुल गांधी यांच्याकडे अधिक सिरियसली बघावं लागणार आहे. राहुल गांधी हे भारतीय राजकारणातला एक महत्त्वाची व्यक्ती आहे हे नाकारून चालणार नाही.
जवळपास 21 पक्षांची मोट बनण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये आता काँग्रेस पक्ष देखील निर्णायक भूमिका घेणार यात अजिबात शंका नाही। आजचा दिवस राहुल गांधींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे। 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले। या संदर्भातलं विश्लेषण आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे। आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा। आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक 9820939420। तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।